महिलांवरील वाढते अत्याचार आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे असं प्रतिपादन न्यायमूर्ती उमेशचंद्र मोरे यांनी केलं महिला आयोग आणि स्वयंप्रेरिका संस्थेच्या वतीनं आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यशाळेत ते बोलत होते राज्य महिला आयोग आणि स्वयंप्रेरिका ग्रामीण महिला संस्थेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या सभागृहात महिलांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यशाळा आयोजित केली होती विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती उमेशचंद्र मोरे यांनी महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांची माहिती दिली भारतीय घटनेनं महिलांचे हक्क अधिकार मजबूत केलेत महिलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना कायदेशीर शिक्षेची तरतूद आहे स्त्रीला भारतीय संस्कृतीमध्ये देवते समान मानलं जातं असं असतानाही समाजात महिलांवर दिवसेंदिवस अन्याय अत्याचार वाढत आहेत लैंगिक शोषण बलात्कार यासारख्या दुर्दैवी घटना रोखल्या पाहिजेत त्याशिवाय स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज न्यायमूर्ती मोरे यांनी व्यक्त केली यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ अॅडव्होकेट शाहू काटकर आनंदा शिंदे पूनम पाटील श्रुती काटकर यांच्यासह मान्यवर आणि महिला उपस्थित होत्या